डोक्यावर असलेले कर्ज, बाजारभाव आणि बोंडअळीचा प्रादुर्भाव यामुळे देशाचा पोशिंदा मोठ्या संकटात सापडला आहे. या परिस्थितीची जाणीव करून घेत शेतकऱ्यांना दिलासा आणि मदत देण्याची नितांत गरज असून ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. राजुरा शहरात 19 डिसेंबरला पार पडलेल्या कृषी प्रदर्शनी आणि शेतकरी तसंच कामगार मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत पत्रकारांशी बोलत होते. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील माजी आमदार प्रभाकर मामूलकर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ या कृषी प्रदर्शनी आणि शेतकरी तसंच कामगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला संबोधित केल्यानंतर खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत परिषद घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेची भूमिका स्पष्ट केली. बोंडअळीच्या अतिक्रमणामुळं राज्यातील शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांचं अज्ञान याला कारणीभूत आहे, पण त्याहून अधिक कारणीभूत बियाणे कंपन्या, कृषी विभागाचं दुर्लक्ष आणि शासनाची उदासीनता आहे. या नुकसानीमुळं शेतकऱ्यांसमोर नवीन संकट ओढवलं असून शासनाला या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे आणि अधिवेशन संपण्यापूर्वी याबाबत निर्णय न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. गेल्या 3.5 वर्षात परदेशातून माल आयात होत असल्यानं शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही. हमी भाव आणि बाजारात मिळालेली किंमत यामध्ये मोठा दुरावा असून हा दुरावा कर्जापेक्षाही भयावह आहे. त्यामुळे सरकारला याकडेही लक्ष देणं आवश्यक असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी यावेळी केलं. याबाबत खासदार राजू शेट्टी अधिक काय म्हणाले जाणून घेऊयात. आणि त्याच्यामध्ये निकष अटी लावायचे, त्याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज मागवायचे, ते ऑनलाईन अर्ज मागत असताना शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत की अर्ज भरायला 600 रुपये कर्जाने लाभ मिळाला 300 रुपयाचा, असं अनेक घटना घडलेल्या आहेत. एवढं करून सरकारकडे याचा काही डाटा नव्हता, माहिती नव्हती किंवा तज्ज्ञ माणसं नव्हती. हे काम ऑनलाईन अर्ज होऊन घेतली जबाबदारी कंपनीची, सरकारच्या कंपनीची होती, परंतु सरकारनं त्या आपल्याच कंपनीला जाऊन टाकली आणि त्यांनी इनिवेट नावाच्या कंपनीला हा ठेका दिला. या इनिवेट कंपनीनं आउटसोर्सिंगद्वारे हे काम करून घेतलं आणि ही सगळी मुंबईतली नवखी माणसं होती, यांना काही माहीत नव्हतं. पीक कर्ज घसलं, मध्यम मुदतीचं कर्ज घसलं, अल्प मुदतीचं कर्ज घसलं, पीक जूनला कोणाची मुदत संपली, मार्चला कोणाची मुदत संपली, आपल्याला काही माहीत नसल्यामुळे बँकेच्या अधिकाऱ्यांनी किंवा सहकार खात्यानं त्यांना इतकी माहिती देऊन सुद्धा त्या माहितीचा नेमका कसा उपयोग करायचा हे कळालं नाही. आणि त्यामुळे आमदाराची कर्ज माफ होतात आणि शेतकऱ्याला मिळत नाही, सरकारी अधिकाऱ्याला मिळत नाही, परंतु गरजू शेतकरी वंचित राहतो, असा सगळा खेळखंड बघायला. गोल म्हणजे जे स्वतः अन्न निर्माण करत नाही पण दुसऱ्यानं निर्माण केलेल्या त्यावर चाव मारतं, त्याला बांधकोळ म्हणतात. या सगळ्या शेतकरी कामावर कष्ट करतो आणि त्याच्या जीवावर जगणारे ही एक व्यवस्था तयार झाली, ही बांधकोळी व्यवस्था आहे. आणि त्याच्यामध्ये अनेक जण आहेत सरकार अनेक, आणि त्यांना मी बांधकोळ म्हणालो आणि पुन्हा पुन्हा म्हणत राहणार, त्या आम्ही काही घाबरत नाही म्हणाल. नाही, ज्या सरकारनं शेतकऱ्यांच्या मागणीशी खेळ खेळला आणि त्यांची मत कुठली अक्षरशः त्यांना शासन करणं आमचं कर्तव्य आहे आणि करू, आम्ही नक्कीच करू. ज्या हातानं खुर्चीवर बसवलं त्याच हाताना त्यांना तिथून लाज घालून हकलाची जीवन ताकद आमच्या असतात असे मन करतात. शेतकऱ्यांनी परिस्थितीला कंटाळून अशा प्रकारे आत्महत्येचा मार्ग स्वीकारण्यापेक्षा संघटितरित्या त्याला तोंड देण्याचा प्रयत्न करावा. आर्थिक दृष्ट्या कमकुवत झाल्यामुळे शेतकरी निर्णयाच्या गर्दीत जातो आणि हा नको आत्महत्येला प्रश्न तर सुद्धा गुंतागुंती घेतात, बायका बरोबर गुळ्यावर पडतात. जर उद्योगपती कर्ज बुडवून राजरोसपणे फिरत असली तर शेतकऱ्यांनी घाबरून जायचं कारण नाही, परंतु हे एकट्या दुकट्याचं काम नाही, संघटितरित्या या समस्येला तोंड द्यायला पाहिजे. त्यामुळे गावोगाव तालुका अशा पद्धतीने एक होऊन या व्यवस्थेच्या विरोधात शेतकऱ्यांनी उभा राहावं.